नाही, आमदार प्रताप सरनाईक आहे यांची मला वाटतं गेल्या वर्ष दीड वर्षापासून चौकशी सुरू आहे ईडीची, आणि त्या संदर्भामध्ये ते माननीय न्यायालयात गेले, उच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयात गेले, काही वेळ त्यांना दिलासाही मिळालेला होता. परंतु मला असं वाटतं की आता त्यानंतर पर्याप्त पुरावे त्यांच्या विरोधामध्ये असतील, पेपर्स असतील, एव्हिडन्स असतील, आणि म्हणून ईडीने ही कारवाई केलेली आहे. मग कालचे पाटणकर असतील, त्यापूर्वी नवाब मलिक असतील, अनिल देशमुख असतील, हे सुद्धा जेलमध्ये आहेत आणि त्यांना इथे बेल मिळत नाही आहे, त्यांना बेल का मिळत नाही आहे, तर काहीतरी त्यांच्या विरोधामध्ये पुरावे आहेत, सबळ पुरावे आहेत. अन्यथा मान्य न्यायालयामध्ये तर त्यांना न्याय मिळाला असता. समजा आपण म्हणतायत की बाबा केंद्रीय यंत्रणा सूडबुद्धीने काम करतायत, मग कोर्ट सूडबुद्धीने काम करताय का? नाही. आणि म्हणून मला वाटतं या म्हणण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. पण आपण तिथे शेवटी म्हणतो की चोर मचाय शोर, अशातलाच हा प्रकार आहे. आम्ही काही करू आणि आमच्यावर कारवाई व्हायला नको असं जर सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर तसं म्हणणं योग्य नाही.